शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोग हे आता ज्या पद्धतीनं काय निर्णय त्यांनी मागच्या काळात दिले त्याच्यावरून कळलंय की काय होत आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित महाराष्ट्रात तरी होत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तीच शिवसेना. शिवसेना एकच आहे ना. असे करार झाले असतील फक्त 3 दिवसात. फक्त 3 दिवसात किती? 1,36,000 कोटी. आणि ते 1,36,000 कोटीचे उद्योग किंवा गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखर येणार असेल तर त्याचे स्वागतच केलं पाहिजे. पण मी परत सांगतो, खरोखर झाले असतील तर आणि खरोखर हे उद्योग येणार असतील तर त्याहीपेक्षा आमच्यासाठी गंभीर गोष्ट अशी आहे महाराष्ट्रासाठी की साधारण 2,50,000 कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रात होणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्या संदर्भात ना मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले परत आणण्यासाठी, ना उपमुख्यमंत्र्यांनी केले, ना उद्योगमंत्र्यांनी केले. आता डावोसला ही जागतिक जत्रा भरते गुंतवणूकदारांची, त्या जत्रेतून काहीतरी 1,25,000 कोटी आणणार आहेत ते आल्यावरती बोलू आम्ही. जेव्हा येईल त्या उद्योगांची ते पायाभरणी होईल, लोकांना रोजगार मिळेल, तेव्हा आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू. पण आता जर खरोखर त्यांना काही यश आला असेल तर आम्ही स्वागत करू. क्यों नाही मिळूंगा? मैं जम्मू में जा रहा हूँ, जम्मू कश्मीर की भूमि पर जा रहा हूँ, वहाँ का सिख समाज है उनसे मिलूँगा, उनके कोई समस्या है. वहाँ कश्मीरी पंडितों का 3 महीनों से धरना चल रहा है, मैं वहाँ भी जाऊँगा. और भी बहुत से मेरे अपॉइंटमेंट्स है, खास करके राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा में मैं शामिल होने जा रहा हूँ. ये जवाब नहीं होता है. जब ये इन्वेस्टमेंट आपने जो वहाँ बताया है वो जब यहाँ आकर मुंबई में या महाराष्ट्र में उसकी नींव रखेगी तब हम बोलेंगे इन्वेस्टमेंट आइए. सबसे पहले तो महाराष्ट्र से 2,25,000 करोड़, 2,25,000 करोड़ की इन्वेस्टमेंट जो महाराष्ट्र में आने वाली आई थी लगभग, वेदांत फॉक्सकॉन हो, एयरबस की इन्वेस्टमेंट हो, ड्रग्स पार्क हो, वो तो हमारे सामने उठाकर लेकर गए, वो लेकर आइए. दाओस तो आता जाता रहेगा. दाओस तो एक बहुत बड़ी पूरे विश्व का वहाँ सम्मेलन होता है इन्वेस्टर्स के लिए. जब आ जाएंगे मुंबई में तब देख लेंगे.